अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलाय. या निकालानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे, त्याविषयीचंच विश्लेषण करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, एबीपी माझाच्या गल्ली टू दिल्ली या डिजिटल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय आणि या निकालामार्फत सुप्रीम कोर्टाने अनेक चर्चांना आणि अनेक प्रश्नांना स्पर्श केलेला आहे. हे प्रश्न यापूर्वी अस्तित्वात नव्हते का? तर अनेकदा हे प्रश्न अस्तित्वात होते, परंतु या प्रश्नांवर भारतातील राजकीय परिस्थिती पाहता कधीही चर्चा होऊ शकत नव्हती. ती चर्चा काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या निकालावर अनेकांनी टीका केली आहे, राजकारण्यांनी अनेक टीका केलेली आहे, दुसऱ्या बाजूला या निकालाचं स्वागतही काही लोकांकडून केलं जात आहे. आपण पहिल्यांदा समजून घेऊया की सुप्रीम कोर्टाचा नेमका निकाल काय आहे. सुप्रीम कोर्टाचं जवळपास 565 पानी जजमेंट हे या प्रकरणात आले की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यामध्ये क्रिमिलेअर असला पाहिजे का? या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला जे आरक्षण मिळते त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं का, म्हणजे अबकडं केलं जाऊ शकतं का? अशा अनेक प्रश्नांना सुप्रीम कोर्टाने स्पर्श केलाय. यामध्ये धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्यासोबत होते न्यायाधीश मनोज मिश्रा यांचं जवळपास 140 पानी निकालपत्र आहे. बी आर गवई यांनी सर्वाधिक मजबूत निकालपत्र लिहिलं आहे या संपूर्ण जजमेंटमध्ये. त्यांचं निकालपत्र 281 पानी आहे, ज्या निकालपत्रासोबत पार्शियली म्हणजे पूर्णपणे नाही परंतु काही मुद्द्यांवर सरन्यायाधीश सुद्धा सहमत आहेत आणि इतर सगळे न्यायाधीश बेला त्रिवेदी वगळता ते इतर 5 न्यायाधीश सुद्धा गवई यांनी लिहिलेल्या 281 पानी निकालपत्रावर सहमत आहेत. विक्रमनाथ हे जे जज आहेत त्यांनी 2 पानी निकालपत्र लिहिलंय. बेला त्रिवेदी यांनी अल्पमतातील नकाराचं, म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की SC ST क्रिमिलेअर आणि सब क्लासिफिकेशन याला विरोध करणारं निकालपत्र लिहिलंय. 86 पानाचं हे निकालपत्र आहे. त्या एकमेव न्यायाधीश आहेत ज्यांनी या निकालाला विरोध केला. पंकज मित्तल यांनी 54 पानी निकालपत्र लिहिलंय आणि सतीशचंद्र शर्मा यांनी 2 पानी निकालपत्र लिहिलंय. असा एकंदरीत हा 7 न्यायाधीशांचं कॉन्स्टिट्युशनल बेंच होता आणि या कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये 7 पैकी 6 न्यायाधीशांनी एका बाजूनी मत व्यक्त केलंय. त्यामुळे स्वाभाविक सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट आहे ते जजमेंट समजून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की अनुसूचित जाती आणि जमातींना जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सुद्धा जर सब क्लासिफिकेशन करायचं असेल, उपवर्गीकरण करायचं असेल, त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये असलेल्या जातीतील पुन्हा मागास राहिलेल्यांना जर आरक्षणाचा लाभ देण्यासाठी काही विशेष तरतुदी करायच्या असतील तर तशी करण्याची मुभा ही संविधानाने राज्यव्यवस्थेला दिलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारसुद्धा ते करू शकेल आणि राज्य सरकारसुद्धा ते करू शकेल. त्यासोबतच त्यांनी असं म्हटलंय की क्रिमिलेअर शोधण्यासाठी एक धोरण आखलं पाहिजे. हे न्यायमूर्ती बी आर गवई यांचं जजमेंट आहे. न्यायमूर्ती बी आर गवई असं म्हणाले की आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर, पहिल्या पिढीने आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर दुसरी पिढी ही सर्वसाधारण प्रवर्गाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली आहे का याविषयी राज्यव्यवस्थेने विचार करायला हवा. क्रिमिलेअरची संकल्पना ही जशी OBCची आहे की एका विशिष्ट उत्पन्नाच्या वरचे, एका विशिष्ट जमीन किंवा भू ज्यांच्या जमीन ज्यांच्या मालकीची आहे त्यापेक्षा जास्तीचे लोक, किंबहुना एका विशिष्ट रँकच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांची मुलं त्यांच्या मुली यांना OBCच्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही कारण क्रिमिलेअर म्हणून त्यांना वगळण्यात आले, तर तसेच निकष हे अनुसूचित जाती जमातीबाबत असू शकत नाहीत. कदाचित वेगळे निकष असू शकतात परंतु निकष कोणते असू शकतील याबाबतही राज्यव्यवस्थेने धोरण आखलं पाहिजे. आणि या प्रश्नावर, या मुद्द्यावर जस्टिस बी आर गवई यांच्यासह इतर 4 न्यायाधीशांनी सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीशांनी याबाबत कोणतंही मत व्यक्त केलेलं नाहीये, परंतु सब क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये इतर अनेक जर कोणत्या मागास जाती असतील ज्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नसेल तर त्यांच्यासाठी वेगळा क्लास तयार केला जाऊ शकतो असंही यांनी म्हटलंय. आता यातून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतं. म्हणजे पहिल्यांदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काय चर्चा आहेत, तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत म्हटलं जातंय की हा निकाल भारतीय जनता पक्षानेच आणलाय सुप्रीम कोर्टाकडून कारण त्यांना आरक्षण संपवायचंय आणि ही एक हा एक जुना प्रचार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की हा निकाल कोणामुळे आलाय. 1975 साली पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, ज्यावेळी पंजाबमधील शेड्यूल कास्ट अनुसूचित जातींसाठी असलेलं जे आरक्षण आहे 25%, त्या आरक्षणाचं 2 भागात विभाजन करण्यात आलं. त्यातील अर्ध आरक्षण
हे दोन जातींसाठी वाल्मिकी आणि मजहबी सिख यांच्यासाठी देण्यात आलं आणि उर्वरित उरलेलं जे आरक्षण होतं 25% अर्ध आरक्षण हे इतर शेड्यूल कास्ट जातींसाठी ठेवण्यात आलं. त्यासाठी एक नोटिफिकेशन पंजाब सरकारने काढलं होतं. जे नोटिफिकेशन तेव्हा पंजाब हायकोर्टाने 2005 साली अवैध ठरवलं. 2005 ते 2006 दरम्यान जेव्हा पंजाब हायकोर्टाने हे नोटिफिकेशन अवैध ठरवलं त्यावेळी त्यांनी आधार घेतला होता सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिलेल्या एका निर्णयाचा. आणि त्या निर्णयात असं म्हटलं गेलं होतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये अजून उपवर्गीकरण करता येणार नाही. पण त्या निर्णयाचा आधार घेऊन ज्यावेळी पंजाब हायकोर्टाने हा निकाल दिला त्यानंतर ताबडतोब त्यावेळेस कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसमधील मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी या पंजाब हायकोर्टाच्या निकालाला निरस्त ठरवणारा, अवैध ठरवणारा एक कायदा पास केला आणि त्या कायद्यामार्फत पुन्हा शेड्यूल कास्टमधील जे 25% आरक्षण आहे ते विभागून दिलं. दोन जातींना अर्ध आरक्षण आणि दोन जातींना उरलेलं अर्ध आरक्षण. त्यानंतर मग पुन्हा एकदा हे प्रकरण पंजाब हायकोर्टात गेलं. 2011 साली पंजाब उच्च न्यायालयाने हा कायदा अवैध ठरवला. त्यानंतर पुन्हा पंजाब सरकारच्या वतीने जे याचिकाकर्ते देविंदर सिंग हे सुप्रीम कोर्टामध्ये आले त्याच मुद्द्यावरती आणि सुप्रीम कोर्टात हा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित होता. शेवटी 7 न्यायाधीशांच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने यावर सुनावणी घेतली आणि त्यानंतर हा निकाल आलाय. या संपूर्ण निकालामध्ये केंद्र सरकारचा म्हणजे रूढार्थाने भाजपचा नरेंद्र मोदींचा काहीही संबंध नाहीये. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाहीये. कारण ज्यावेळी हे नोटिफिकेशन करण्यात आलं पंजाब सरकारकडून त्यावेळी तर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि ज्यावेळी आता पंजाबच्या सरकारच्या वतीने ही केस लढण्यात आली त्यावेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे आपल्याला सोपीकरण करून पाहण्याची जी सवय लागली आहे प्रत्येक गोष्टीचं बायनरीमध्ये की आयदर हे भाजपचं का काँग्रेसचं, हे संघाचं का संघ विरोधकांचं, हे अमक्यांचं की हे तमक्याचं, इतका सोपा विषय न घेता आपल्याला हा निकाल अकॅडमिकली समजून घ्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला संविधान सभेपर्यंत जावं लागेल. त्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जे भाषण दिलं होतं ते समजून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 कलम 341 आणि कलम 342 अशा दोन तरतुदी या अनुसूचित जाती आणि जमातींच्या अनुषंगाने आणि त्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने संविधानामध्ये केलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी असं म्हणतात की जर अनुसूचित जातींच्या यादीतून कोणाला काढायचं असेल, त्यामध्ये कोणाला टाकायचं असेल, तर त्यासंबंधीचे सगळे अधिकार हे राष्ट्रपतींना असतील. पण त्याचवेळी आंबेडकरांनी असंही म्हटलंय कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये की राष्ट्रपती हे अधिकार सरकारसोबत सल्लामसलत करून वापरतील, परंतु यावर राजकारण केलं जाऊ नये. म्हणजे आंबेडकरांची दूरदृष्टी किती होती आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना माहिती होतं की भविष्यात आरक्षणावरून राजकारण होणार आहे. अमुक एका जातीला तुम्हाला 2% देतो, तुम्हाला 10% देतो, तुमचं वाढवतो, तुमचं कमी करतो, त्यांचं कमी करूया, तुम्हाला त्यांच्यात टाकूया, यावरून जे सध्या आपण राजकारण बरबटलेलं पाहतोय आरक्षण या एका मुद्द्याभोवती, हे राजकारण होऊ शकतं. आणि म्हणून अनुसूचित जाती जमातींचं जे आरक्षण आहे ते राजकारणाच्या पलीकडे राहावं म्हणून बाबासाहेबांनी त्याला घटनात्मक संरक्षण दिलं. आणि त्यावेळी त्यांनी जे भाषण केले त्यात त्यांनी म्हटलंय आणि तोच बाबासाहेबांचा जो मुद्दा आहे तो आता सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BR गवई यांनी सुद्धा आपल्या निकालपत्रात लिहिलाय की त्या जातींच्या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण आणि त्यात राजकारण होऊ नये म्हणून अशी तरतूद करण्यात आली होती. त्या तरतुदीचा वेगवेगळा अर्थ लावला गेला. म्हणजे एक अर्थ आतापर्यंत गृहित धरला जात होता तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणासंदर्भात तिथे कोणतं नाव एखादी एक्स्ट्रा जात टाकायची असेल, असलेली जात काढायची असेल, तर त्या संदर्भातला कोणताही निर्णय हा कोणत्याही सरकारला घेता येणार नाही, तो राष्ट्रपतींमार्फतच घ्यावा लागेल. आणि त्यानंतर जो नॅशनल कमिशन आहे त्या नॅशनल कमिशनच्या मार्फत ते राष्ट्रपतींकडे रिकमेंडेशन जावं. परंतु आता काळ बदललेला आहे आणि काही पिढ्या या आरक्षणाचा लाभ घेऊन एका वेगळ्या उंचीवर गेल्या आहेत आणि आरक्षण ज्या समाजासाठी होतं त्याच समाजातील अनेक घटक हे वर्षानुवर्ष मूलभूत सोयी सुविधांपासून सुद्धा वंचित आहेत. त्यामुळे 1950 साली जी आरक्षणाची संकल्पना राबवण्यात आली ती 2024 पर्यंत या आजच्या परिप्रेक्ष्यातून वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज होती का आणि ती गरज 7 न्यायाधीशांच्या निकालपत्राने पूर्ण केली आहे का, तर निश्चितच तसं थोड्या अंशी आपल्याला म्हणावं लागेल
की या निकालपत्राने एक गरज पूर्ण केली, ती म्हणजे आरक्षण या संदर्भातील चर्चेची. आता जर आपण लक्षात घेतलं तर डॉक्टर प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्याला विरोध केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते नेते आहेत. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला विरोध केला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निरस्त ठरवला जावा अशी मागणी केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही दलित समाजातील नेत्यांनीच, परंतु इतर जातींचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी या निकालाचं समर्थन सुद्धा केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तीच परिस्थिती ही शेड्यूल ट्राईब्स म्हणजेच अनुसूचित जमातींच्या बाबतीतली सुद्धा आहे. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शेड्यूल कास्टमधील जवळपास 59 जाती, त्या जातींमध्ये किती जाती आरक्षणाचा लाभ घेत आहेत, किती जाती आरक्षणापासून वंचित आहेत, हा एक वेगळा प्रश्न आहे. पुन्हा ज्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये सुद्धा क्रिमिलेअर सारखी संकल्पना राबवून ज्यांनी आता आरक्षणाचा लाभ घेतला त्यांनी अनरिझर्व्हमध्ये यावं किंवा आरक्षणाचा लाभ घेऊ नये आणि मागे राहिलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी काही तरतूद केली जाऊ शकते का, त्यावर देखील विचार करायला हवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे सध्या मात्र याबद्दल कोणताही विचार होणार नाही हे आपल्याला लक्षात घेऊन राहावं लागेल. त्याचं कारण असे की सध्या देशातील जी राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये सध्याचं भाजपचं सरकार तर या मुद्द्यावर काहीच करू शकणार नाही, कारण आधीच जवळपास दलित मतं ही भाजपच्या विरोधात गेली आणि 2024 साली संविधान बदलणार, आरक्षण काढून घेणार या प्रचाराला बळी पडून, भाजपचं असं म्हणणं आहे, या प्रचाराला बळी पडून किंबहुना जो सध्या भाजपचा आवडीचा शब्द आहे फेक नरेटिव्हला बळी पडून त्यांच्या विरोधात टाकली गेली असा भाजपचा निष्कर्ष आहे. त्यामुळे भाजप या मुद्द्याला हात घालणार नाही, इतर राज्य सरकारं सुद्धा या मुद्द्यावर सध्या काहीही करणार नाहीत, कारण हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. परंतु आजपासून 30 वर्षांनी, आजपासून 40 वर्षांनी किंवा आत्ताच्या पिढीनंतर पुढच्या 3-4 पिढ्या निघून गेल्यावर कदाचित एक काळ असा येऊ शकतो, एक दिवस असा येऊ शकतो ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर ही मागणी होईल की जस्टिस गवई यांचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट इम्प्लिमेंट करा आणि जे सरकार, जो पक्ष हे जजमेंट इम्प्लिमेंट करेल इन लेटर अँड स्पिरिट, त्या सरकारला, त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. कदाचित अशी वेळ येऊ शकेल आणि ती भविष्यातील सोय, तो भविष्यातील दरवाजा हा सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने उघडला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा मातंग समाज असेल, होल्लार समाज असेल, चर्मकार समाज असेल, या समाजातील काही नेत्यांकडून ही मागणी केली जात होती की अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींमध्ये तुम्ही आम्हाला फर्दर डिक्लासिफिकेशन म्हणजे अजून उपवर्गीकरण करून द्या आणि त्यामुळे ज्या इतर छोट्या छोट्या जाती आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळू शकेल अशा स्वरूपाची मागणी काही नेत्यांनी केली होती. यावर वेगवेगळी मतं आहेत आणि प्रत्येकाची मतं वैध असू शकतात, योग्य असू शकतात, त्याबाबतीत काही वाद नाही आहेत. परंतु अशा स्वरूपाची मागणी झाल्यानंतर मग त्या मागणीच्या आधारे काही नेत्यांनी काल समाधान व्यक्त केले. परंतु सध्या राजकीय दृष्ट्या या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर चर्चा करणं किंबहुना हा निकाल अंमलबजावणी करण्याचा विचार करणं हे कोणालाही परवडणार नाही आहे. जस्टिस गवई यांनी आपल्या जजमेंटमध्ये जे मुद्दे घेतले त्या मुद्द्यांवर नक्की विचार व्हावा असे मुद्दे आहेत. जस्टिस गवईंनी एक उदाहरण दिले, ते स्वाभाविक मुंबईत लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या अनेकांनी अनुभवलं असेल की जेव्हा एखादी व्यक्ती डब्यात चढण्याचा प्रयत्न करत असते रेल्वेच्या डब्यात, त्यावेळी त्याला बाकीचे रेल्वेच्या डब्यातले लोक कायम विरोध करत असतात त्याने आत येऊ नये म्हणून, आणि ज्यावेळी ती व्यक्ती आतमध्ये येते तेव्हा तो सुद्धा त्या रेल्वेच्या डब्याचा भाग होतो आणि मग त्याला असं वाटू लागतं की आता आणखी इतर बाहेर असलेले जे लोक आहेत त्यांनी आतमध्ये येऊ नये जेणेकरून ही गर्दी आणखीन वाढेल आणि माझा त्रास वाढेल. त्यामुळे कंपार्टमेंटमध्ये घुसणं, रेल्वेच्या डब्यात घुसण्यासाठीचा जो संघर्ष असतो तोच संघर्ष आज आपल्याला कोटाच्या माध्यमात पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक कोट्यामध्ये ज्यावेळी ओबीसीमध्ये मराठा समाजाला टाका असं म्हटलं जायला लागलं त्यावेळी ओबीसी समाज घटकाकडून विरोध झाला. दुसऱ्या बाजूला SC ST च्या बाबतीत जर काही बदल करायचा म्हटला तर तिथे ज्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातीय समूह आहेत त्यांच्याकडून विरोध होतो, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याचा फायदा मिळतोय तर उपवर्गीकरण नको. अशा स्वरूपाचा जी मानसिकता आहे ती मानसिकता ही न्यायमूर्ती BR गवई जे महाराष्ट्रातील आहेत अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी असं म्हटलंय. त्यामुळे मग ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांना, त्या समाज घटकांना फायदा घेण्यासाठी देण्यासाठी जर सरकारने निर्णय घेतला तर तो निर्णय अवैध ठरवता येणार नाही असं न्यायमूर्ती गवई BR गवई यांनी म्हटलंय, भूषण गवईंनी म्हटलंय आणि सरन्यायाधीशांनी आणि भूषण गवईंनी एक संदर्भ दिलाय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीतील भाषणाचा आहे की केवळ राजकीय लोकशाही असून चालणार नाही,
तर आपल्याला आपल्या देशामध्ये सामाजिक लोकशाहीसुद्धा आणावी लागेल. आजही दुर्दैवानी आरक्षणाच्या संदर्भात लोकांचा गैरसमज असा असतो की आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम आहे, तर असं नाही आहे. सुप्रीम कोर्टाचं तुम्ही जजमेंट वाचा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधले डिबेट वाचा, त्यामध्ये लिहिलं आहे की आरक्षण ही अफिर्मेटिव्ह ॲक्शन आहे. म्हणजे अफिर्मेटिव्ह ॲक्शनचा असा अर्थ होतो की एक सकारात्मक कृती आहे, इतर सगळ्या समाजाने मिळून ज्या समाज घटकावर अन्याय करून जाणीवपूर्वक त्या समाज घटकाला मुख्य प्रवाहातून लांब ठेवलं, त्या समाज घटकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, ही जी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी जी तरतूद म्हणजे आरक्षण आहे, ज्याला कायद्याच्या भाषेत किंवा जस्टिस ज्युरिस्प्रुडन्सच्या भाषेमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हटलं गेलेलं आहे, त्या अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या प्रिन्सिपल्स काय आहेत, या प्रिन्सिपल्सवर चर्चा ही झाली आहे. त्यामध्ये ते म्हणत आहेत की ज्यावेळी अन्याय होतो, समाज घटकाकडून केला जातो, तेव्हा मागे राहिलेल्याला पुढे आणणं. आणि म्हणून अनेक जण म्हणतात, म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनात पण खूप वेळा मागणी केली जाते की 50% मर्यादा हटवा. 50% मर्यादा हटवल्यामुळे जे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशनची कल्पना सुप्रीम कोर्टाने मांडली, जी भारतीय संविधानात आहे, ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्याचा अर्थ असा होतो की 50% मर्यादा हटवली, त्यानंतर मग जर समजा 100 जागा असतील आणि 100 च्या 100 जागा जिंकण्याची किंवा 100 च्या 100 जागांसाठी गुणवत्ता यादीत येण्याची क्षमता जर एका समाज घटकातील लोकांमध्ये असेल, जर समाज घटकातील विद्यार्थ्यांमध्ये असेल, परीक्षार्थ्यांमध्ये असेल, तर मात्र त्याला 100 च्या 100 जागा मिळवता येणार नाहीत. दुर्दैवानी त्याला 10% किंवा 8% मर्यादित राहावं लागेल. आणि काही प्रमाणात सध्या नुकतीच जी भरती झाली, त्या भरतीमध्ये आपण पाहिलं अनेक ठिकाणी त्याचे कट ऑफही प्रसिद्ध झाले की अनेकदा आर्थिक मागास वर्गाचा कट ऑफ हा कमी आहे, त्यापेक्षा जास्त ओबीसीचा कट ऑफ आहे, बऱ्याचदा ओपनचा कट ऑफ मागे राहतो, ओबीसीचा त्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा गमती जमती आणि अशा अडीअडचणी या जेव्हा आपण आरक्षणाचा राजकीय उपयोग करायला जातो त्यावेळी तयार होतच असतात, त्या तयार होतच राहणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय की सर्वार्थानी आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे की खरोखरच मागे राहिलेल्यांना पुढे आणण्यासाठी जसे प्रयत्न 1950 साली झाले आणि त्यामुळे अनेक लोक आज मुख्य प्रवाहात आलेले आहेत आणि समाज हा न्यायाच्या दिशेने वाटचाल करतोय, तर आता त्यात पुन्हा मागे राहिलेल्यांवर अन्याय नको, म्हणून पुन्हा एक नव्याने अफर्मेटिव्ह ॲक्शनचा विचार व्हायला हवा का, आणि खऱ्या अर्थाने कोणीतरी संविधानातील आरक्षणाच्या संकल्पनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, तो न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निकालपत्रातून झालेला आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालपत्रातून झालाय, सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रातून झालेला आहे की खरोखरच आरक्षणाची संकल्पना काय, ज्यावेळी आपण आरक्षण 100% नेऊ तेव्हा त्याचं नुकसान हे प्रत्येक समाज घटकाला सोसावं लागणार आहे, आणि प्रत्येक समाज घटकाला नाही तर समाजाच्या एकंदरीत गुणवत्तेला सुद्धा सोसावं लागणार आहे. कारण आज जेव्हा आपण ओपन कॅटेगरी म्हणतो किंवा जनरल कॅटेगरी म्हणतो त्याचा अर्थ हा ओपन वेगळा प्रवर्ग नसून अनारक्षित असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर आरक्षित समाज घटकातील एखाद्या व्यक्तीने ओपनच्या कट ऑफमध्ये यावं इतकं जर मेरिट मिळवलं आणि ओपनच्या वयामध्ये, ओपनच्या इतर पात्रतांमध्ये, एज्युकेशनलपासून ते सगळ्या जर संबंधित उमेदवार बसत असेल तर त्याला ओपनमधली सीट दिली जाते, त्याला आरक्षित समाज घटकामधली सीट दिली जात नाही, त्याला ओपनमध्ये येता येतं. त्यामुळे अनरिझर्व्ड हा सर्वांसाठी आहे आणि तो 50% क्रॉस होतो त्यावेळी रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन तयार होऊ शकतं. आणि ही जी कल्पना इंदिरा साहनी खटल्यातील आहे, जी भारतीय संविधानाच्या आधारे तयार करण्यात आली आहे, जी भारतीय संविधानाच्या सभेत झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांपासून ते पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंतच्या प्रत्येकाच्या भाषणातून निर्माण झालेली आहे, त्या सगळ्याचा संदर्भ घेऊन पुढे आलेली संकल्पना आहे. ती संकल्पना नीट समजून घ्यावी लागेल. आरक्षण आणि या संदर्भात जी मिसइन्फॉर्मेशन आहे, ती मिसइन्फॉर्मेशन जरी पूर्णपणे स्पष्टपणे ही संकल्पना नीट समजावून सांगितली गेली, जे याला विरोध करतायत त्यांना सुद्धा आणि जे आंधळेपणाने याचं समर्थन करतायत त्यांना सुद्धा, तर कदाचित आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील तर 60% प्रश्न एका चुटकी सरशी सुटतील. पण दुर्दैव असे की ज्यांना संविधान समजत नाही, ज्यांना घटना कळत नाही, ज्यांना सुप्रीम कोर्टाचे निकाल कळत नाहीत, असे लोक आज समाजासमाजांचं नेतृत्व करत आहेत आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या मागे जात आहेत. कोणीतरी थांबून शहाणपणाने प्रगल्भतेने एक समजावून सांगावं लागेल की आरक्षण नेमकं काय आहे आणि ते कशासाठी होतं आणि ते कशासाठी वापरलं गेलं पाहिजे. ते गरिबी हटाव कार्यक्रमासारखं किंवा केवळ आपल्या अहंकाराचा, अभिनिवेशाचा मुद्दा करून
त्यांना मिळते तर आम्हाला पण मिळालं पाहिजे या भावनेनी भांडून मिळवण्याची गोष्ट नाही आहे, तर तो ती एक अफर्मेटिव्ह ॲक्शन आणि एक न्यायासाठी केलेला प्रयत्न आहे हे समजून सांगणारं कोणीतरी पुढे आलं तर कदाचित हे सगळेच प्रश्न सुटतील. पण स्वाभाविक भारतासारख्या देशामध्ये सगळेच प्रश्न हे शेवटी राजकारणाशी येऊन जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या संविधान निर्मात्यांना बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी त्यावेळी या संकल्पना स्पष्टपणे घटना समितीसमोर मांडून ठेवला ज्याच्या आधारे आज सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकला आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निकाल येऊ शकला आणि म्हणून त्यावर आज चर्चा घडू शकते. कदाचित 3-4 पिढ्या गेल्यानंतर जेव्हा पिढ्यांचे प्रश्न बदलतात नव्या जनरेशनचे वेगळे प्रश्न असतात त्यावेळी कदाचित या प्रश्नांवरती उत्तर शोधण्याचे प्रयत्न नक्कीच होऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह, तोपर्यंत धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.